नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. वेलकम बॅक टू गुरुस्कूल अकॅडमी. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी काय मनापासून काय आभार मानतो मी, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कमेंट केलेला आहे, ॲन्सर कळवलेला आहे. 90% विद्यार्थ्यांनी काय कोणत्याही प्रकारची चूक केली नाही, अगदी काय बरोबर उत्तरं कमेंटमध्ये सांगितलेली आहेत आणि या गोष्टीचा आनंद आहे. अशाच पद्धतीने सहकार्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय चॅनल शेअर करा. तर आपल्या परवानगीने तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. जसं की हेडिंग टाकलेली आहे काय, भारताचं काय प्राकृतिक वनस्पती ज्या आहेत, तर भारतातील प्राकृतिक वनस्पतींबद्दल आजच्या पिरियडमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि अशा पद्धतीने क्रम ठेवलेला आहे की भारतीय हवामान झाल्याच्या नंतर, भारतीय जलवायूच्या संदर्भात आपण अभ्यास केल्याच्या नंतर, इंडियन क्लायमेट जो आहे तो कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल पूर्णपणे म्हणजे काय पूर्ण काय 0 to 100 सगळी माहिती आपण त्याच्याबद्दल घेतलेली आहे. खूप सारे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत त्या संदर्भात, त्यांचं काय निश्चितपणे तुम्हाला उपयोग होईल सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये. मग ते महसूल विभागामार्फत काय भरली जाणारी पदे असतील, आयोगामार्फत घेतला जाणारा पेपर असेल, कंबाईनचा असेल, प्रीचा असेल, मेन्सचा असेल, भूगोल विषय जर म्हणला तर या ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन आहे असं मला वाटतं आहे. आणि हे बोलण्याचं धाडस पहिल्या व्हिडिओमध्ये मी केलेलं नव्हतं, पण आज करतो आहे कारण तेवढं सहकार्य आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो आहे आणि त्यांचे फीडबॅक आणि त्यांच्या प्रतिक्रिया जे पॉझिटिव्ह सेन्समध्ये येतात त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे. तर चला तर मग सुरुवात करू, जास्त वेळ न घालवता आजच्या पिरियडला, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे भारतीय प्राकृतिक वनस्पती. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे भारतातील वन कोणते आहेत, भारतामधील वनांचे प्रकार कोणते कोणते आहेत, भारतातील काय सर्व 28 घटक राज्य या ठिकाणी काय आहेत आणि सर्व केंद्रशासित प्रदेश जे आहेत तर कोणत्या कोणत्या भागांमध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारची वनस्पती येते, कोणत्या प्रकारच्या जंगलांचा विकास झालेला आहे, या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकायचा आहे. तर पहिल्या पिरियडमध्ये डिरेक्टली मी असं सांगणार नाही तुम्हाला, हां लिहून घ्या की पुस्तकामध्ये जसं दिलेलं आहे काय उष्णकटिबंधीय वर्षावने सदाहरित वने कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी काय वर्षभर झाडे हिरवी असतात, ज्या ठिकाणी वर्षभर पर्जन्य पडतं किंवा अधिकाधिक पर्जन्य पडतं अशा भागांमध्ये हे वृक्ष आढळतात आणि ते कुठं कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आढळतील, या ठिकाणी पश्चिम घाटावरती आढळतील, पूर्व घाट म्हणजेच काय कोरोमंडलचा जो किनारा आहे, पूर्वांचल भारत जो आहे या ठिकाणी. तर भारतामध्ये काय सर्वात जास्त वनांचं प्रमाण कोणत्या ठिकाणी आहे, सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे, जिल्ह्यांचा जर विचार केला महाराष्ट्र संदर्भात तर सर्वात कमी वनांचं प्रमाण कुठं आहे, तर हे सगळे झाले फॅक्ट आपल्याला पहिल्या पिरियडमध्ये या ठिकाणी. फॅक्ट तर मी तुम्हाला काय पर्याप्त सांगेन जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार ज्याच्यावरती काय प्रश्न विचारला गेलेला आहे, मात्र सगळ्यात अगोदर तुमची समज विकसित होणं आवश्यक आहे, तुम्हाला समजणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पाठ करायची बिलकुल गरज पडणार नाही या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण काय भारताचा नकाशा काढलेला आहे अंदमान आणि निकोबार जे बेट आहेत त्या बेटांसहित त्या द्वीपसमूहांसहित. तर अशा पद्धतीने काही आकृती आपल्याला दिसते भारतामध्ये जे वन या ठिकाणी काय आढळतात, भारतामधील जंगल जे आहेत वनस्पती जे आहेत, तर त्या वनस्पतींचे प्रमुख किती प्रकार केलेले आहेत, 5 प्रकार आपण केलेले आहेत, त्यांचे काही उपप्रकारसुद्धा असतील आणि प्रत्येक प्रकाराबद्दल व्यवस्थित काय चर्चा करू, व्यवस्थित समजावून घेऊ. त्याच्यानंतर जे तथ्य आहेत ते तथ्यसुद्धा मी तुम्हाला काही लिहून देईन या ठिकाणी, काय नोट्स तेव्हासुद्धा बघायचे. या पिरियडमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये भारतीय प्राकृतिक वनस्पतीमध्ये अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी शब्दशः अर्थानिशी या ठिकाणी सांगेन की हे प्रकार कोणत्या पद्धतीने आहेत. विद्यार्थ्यांना इथून माहिती नसता आपण काय उष्णकटिबंधीय वर्षावने याच्याबद्दल अभ्यास करतो, मात्र त्या वनांना उष्णकटिबंधीयच का बरं म्हणलेलं आहे, ध्रुवीय वने का बरं म्हणलेलं नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. जर त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला माहिती झाला तर मग पाठ करायची आवश्यकता असते का, नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी, सर्वाधिक पर्जन्य सर्वाधिक जगातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडतं, मग काही विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवलेला आहे मेघालय राज्यामध्ये, जे शिलाँग पठार आहे, शिलाँग पठारावरती जे खासी पठार आहे त्याच्यावरती मौसिनराम आणि चेरापुंजी हे दोन ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य पडतो. मात्र राज्याचं नाव जे आहे काय आहे, मेघालय. मग याच्यामध्ये कशाकशाची संधी झालेली आहे, मेघ आणि आलय. विद्यालयमध्ये आलय म्हणजे काय असतं, आलय म्हणजे ग्रह, ज्या ठिकाणी आपण काय म्हणजे घर ज्या ठिकाणी आपण राहतो, निवास ज्याला म्हणतो,
त्याचा अर्थ आलयचा अर्थ आहे निवास हां आणि मेघ म्हणजे काय नभ नभ म्हणजे काय आकाश आकाश म्हणजे काय जिथून पर्जन्य खाली पडतं आपण बघितलं त्याच्याबद्दलच तर काय एवढे काय 7-8 पेड झाला आपण काय चर्चा करत होतो तर मेघांचं घर जे आहे तर त्यालाच काय म्हणतो आपण मेघालय म्हणतो आणि जे मेघांचं घर असेल हां मेघालय जिथं असेल त्याच ठिकाणी तर सर्वाधिक पर्जन्य पडेल मग याच्यामध्ये काय पाठांतर करणे आणि अशा पद्धतीने काय लक्षात ठेवण्यासाठी गोष्टी अशा पद्धतीने विकसित करणे या दोघांमध्ये खूप फरक आहे बघा तुम्हाला आता हा जो घटक सांगितलाय दुसऱ्या 10 फॅक्ट पेक्षा हे जे आता सांगितलेलं तथ्य आहे ते नेहमी तुमच्या काय लक्षात राहील तर अशा पद्धतीने काय मेंदू कार्य करत असतो आणि त्याचा उपयोग आपल्याला काय करून घ्यायचा आहे गोष्टी समजल्या तर विसरणार नाहीत पोपटपंची करायची नाही पाठांतर करायचं नाही गोष्टी समजून घ्यायचे आहेत आणि परीक्षेला सामोरं जायचं आहे तुम्हाला किती सर्वांकषपणे काय मुद्दे माहिती आहेत त्याच्यानुसारच तुम्ही काय आंसर करू शकता बघा एक फॅक्ट केल्यानंतर एक क्वेश्चन सॉल्व होईल अशा प्रकारचा एक सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार नाही कमीत कमी 3-4 फॅक्ट आणि पूर्ण काय त्या घटकाबद्दल समज जर असेल समजलेलं असेल व्यवस्थित तर तुम्ही निश्चितपणे काय तो प्रश्न बरोबर सोडवू शकता तर स्टार्ट करू प्राकृतिक वनस्पतींचा अभ्यास करताना महत्त्वपूर्ण या ठिकाणी काय 5 प्रकार केले जातात पहिला आहे उष्णकटिबंधीय वर्षावने ज्यांनाच काय सदाहरित वने असं सुद्धा म्हणतात किंवा विषुववृत्तीय वने असं सुद्धा म्हटलं जातं मी नाव त्याच पद्धतीने का बरं दिलेलं आहे याच्यावर सुद्धा काय चर्चा करेन दुसरा प्रकार दिलेला आहे उष्णकटिबंधीय मौसमी वने हां विशिष्ट मौसमामध्येच काय त्यांचा वाढ होतो त्या ठिकाणी ती जंगले या ठिकाणी काय विकास होतो त्यांचा म्हणून या पद्धतीने म्हटलंय त्यांनाच आपण काय म्हणतो पानझडी वने असं म्हणतो त्याच्यानंतर तिसरा टाइप आहे कुठला काटेरी व झुडपी वने ज्या ठिकाणी काय जो प्रदेश सर्वाधिक काय शुष्क असतो ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी असतं ज्या ठिकाणची काय जमीन चांगला पोत नसतो जमिनीचा काय जे सेंद्रिय द्रव्य आहेत जी कमी असतात तर अशा प्रकारची कमी उपजाऊ जी जमीन आहे तर त्याला काय म्हणतो आपण काटेरी व झुडपी वने त्या प्रकारची जंगले कुठं आढळतात ते बघू त्याच्यानंतर पर्वतीय वने आहेत तर भारतातील काय सगळ्यांना आठवेल की हिमालय हिमालयामध्ये पर्वतीय वने आढळतात हिमालयाच्या व्यतिरिक्त सुद्धा काय पर्वतीय वने आढळण्याचे ठिकाण आहेत ज्या ज्या ठिकाणी काय पर्वते आहेत उंची जास्त असेल आणि शेवटचं समुद्रकाठची वने समुद्रकाठची वने आपण काय नकाशामध्ये दाखवलेलं नाही तर तुम्हाला मी नंतर ज्यावेळेस काय घटक चालू होईल त्यावेळेस काय त्यांचं स्थान जे आहे ते सुद्धा दाखवेन आणि त्याच्याबद्दलचे सर्व पॉईंट सर्व इत्यंभूत माहितीबद्दल सुद्धा काय चर्चा आपण करू तर आता एकेका घटकाबद्दल आपण काय माहिती घ्यायला सुरुवात करू अगोदर समजून घ्या व्यवस्थित एकदा जर गोष्टी व्यवस्थित समजल्या त्याच्यानंतर काय पॉइंट्स लिहिण्यासाठी काय तुम्हाला उशीर लागणार नाही तर त्याच्यावरती आपण काय पुढचा व्हिडिओ ठेवू बघा बेसिक इथून मी सांगेन की जी पृथ्वी आहे तर पृथ्वीवरती या ठिकाणी अक्षवृत्ते जी काल्पनिक काय आडव्या रेषा असतात त्यांना काय म्हणतो आपण काय अक्षवृत्ते म्हणतो सर्वात महत्त्वाचा आणि पृथ्वीच्या मध्यातून जाणारी जी काल्पनिक रेष आहे 0° तर ती आहे विषुववृत्त तर विषुववृत्तापासून काय या ठिकाणी 90 अक्षवृत्ते आहेत उत्तर गोलार्धामध्ये आणि 89 अक्षवृत्ते आहेत दक्षिण गोलार्धामध्ये आणि 181 अक्षवृत्ते आपल्याला काय पाहायला मिळतात तर अक्षवृत्तावरून आपल्याला एखाद्या अक्षवृत्तावरून आपल्याला पृथ्वीवरील त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे तापमान किती आहे त्या ठिकाणचं हवामान कसं आहे या गोष्टी लक्षात येतात हां आणि त्यासाठीच काय त्यांची मदत आपल्याला होते आणि सापेक्ष स्थान ठरवत असताना या ठिकाणी स्थान आणि विस्तार ठरवत असताना अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांचा सुद्धा उपयोग होतो आता या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट काय बघा सूर्याचं उत्तरायण होतं कुठं 23.5° उत्तर गोलार्ध काय आहे कर्कवृत्त आहे आणि 23.5° दक्षिण गोलार्ध या ठिकाणी आहे मकरवृत्त आता एक कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान सूर्याचं काय स्थानांतरण होत असतं विस्थापन होत असतं नेहमी सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन या ठिकाणी काय होत आहे तर हा जो प्रदेश आहे संपूर्ण उत्तर आणि दक्षिण गोलार्धामधला तर या ठिकाणी काय असतं सर्वाधिक काय तापमान असतं पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान असेल आणि यापेक्षासुद्धा जास्त तापमान कोणत्या ठिकाणी असेल तर हा जो प्रदेश आहे ज्याला विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे विषुववृत्ताच्या अगदी जवळचा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामधला अगदी जवळचा जो प्रदेश असतो ज्या ठिकाणी आरोह प्रकारचं पर्जन्य पडतं सर्वाधिक पर्जन्य पडतं तर या प्रदेशाला नाव दिलेलं आहे उष्णकटिबंधीय विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे विषुववृत्ताच्या जवळचा अगदी उष्ण असं काय कटिबंधीय कटिबद्ध असलेला उष्णतेने
तर तो प्रदेश म्हणजे कोणता? उष्णकटिबंधीय प्रदेश. या ठिकाणी आहे शब्द लिहिला हा उष्णकटिबंधीय प्रदेश. आता हा जो उष्ण प्रदेश आहे म्हणजे 23.5 अंश उत्तर अक्षवृत्तापासून ते 66.5 अंशापर्यंत हा प्रदेश, आणि दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा 23.5 ते 66.5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानचा ज्या ठिकाणचा प्रदेश जास्त उष्ण सुद्धा असत नाही आणि जास्त थंड सुद्धा असत नाही तो असतो समशीतोष्ण. म्हणजे एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल की थंड आणि गरम यांच्या मध्ये जो प्रदेश असतो तो. तर ध्रुवाकडील प्रदेश काय? अतिशय थंड असणारे. तर त्या ठिकाणी काय? बर्फ असतं नेहमी दक्षिण ध्रुवावरती आणि उत्तर ध्रुवावरती. तर हे जे प्रदेश आहेत हे ध्रुवीय प्रदेश आहेत किंवा शीत प्रकारचं वातावरण, अगदी थंड आणि शीतल प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी बघायला भेटतं. मात्र सगळ्यात आल्हाददायक वातावरण जे असतं, ज्या वातावरणामध्ये काही जास्त उन्हाचा त्रास होत नाही, जास्त पावसाचा त्रास होत नाही, जास्त कडक हिवाळा नसतो किंवा कडक उन्हाळा नसतो, असा प्रदेश कोणता असतो? समशीतोष्ण प्रकारचा काय प्रदेश असतो. तर ही समशीतोष्ण प्रकारची वनेसुद्धा काय भारतामध्ये आढळणार आहेत तो सुद्धा शब्द येणार आहे, लक्षात ठेवा. तर हा समशीतोष्ण प्रदेश आणि ध्रुवाकडील कोणता प्रदेश असेल? 66.5 अंश उत्तर अक्षवृत्तापासून ते ध्रुवापर्यंत आणि 66.5 अंश दक्षिण ध्रुवापासून ते दक्षिण अक्षवृत्तापासून ते ध्रुवापर्यंतचा हा शीत प्रदेश. टुंड्रा प्रकारची वनस्पती या ठिकाणी, म्हणजे बर्फामध्ये वाढणारे ज्या वनस्पती असतात, तर त्या वनस्पती त्या ठिकाणी आढळते. तो कोणता प्रदेश आहे? शीत प्रदेश. आता मी काय, आता याचा सहसंबंध काय वनांच्या प्रकारावर काय मी जोडण्याचा प्रयत्न करतोय. जी जंगले विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आढळतात, कोणती जंगले आढळतात? जी वने वर्षभर पर्जन्य मिळाल्याच्या कारणानं काय अति उंच अति दाट वाढतात, जी वर्षभर हिरवीगार असतात, ज्यांच्या काय ज्यांची पानगळ होत नाही, तर अशा वनांना काय म्हणतो आपण? काय सदाहरित वने म्हणतो किंवा विषुववृत्तीय वने म्हणतो किंवा उष्णकटिबंधीय वने सुद्धा म्हणतो. तर समजा भारतातील काही क्षेत्र आहे, हा क्षेत्र आहे आता पश्चिम घाटाचा, त्याच्यानंतर पूर्व घाटाचं क्षेत्र आहे, पूर्वांचल भारताचा जो काय हिमालयीन भाग जर सोडला तर बाकीचा जो प्रदेश आहे ज्या ठिकाणी काय सर्वाधिक पर्जन्य पडतं, गारो खासी जयंतिया असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी काय इतर प्रदेश असतील, इतर राज्य असतील पूर्वोत्तर काय भारतातील, तर आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगालचा हा जो किनारा आहे या ठिकाणचा जो प्रदेश आहे, या ठिकाणी जर समजा खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य पडत असेल, म्हणजे जेवढं पर्जन्य विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतं तेवढं पर्जन्य काय प्रतिरोध प्रकारचं भारताच्या काय विशिष्ट भूरचनेमुळे जर पडत असेल, तर त्या ठिकाणची वने सुद्धा काय दाटी वाटीने वाढतात, हां अति उंच वाढतात, त्याच्यानंतर काय वर्षभर काय सदाहरित असतात, वृक्षांच्या पानांची पानगळ होत नाही, तर समान गुणधर्म दर्शवतात, म्हणजे दोघांमध्ये काय साम्य असतं. म्हणून या वनांना आपण वेगळं काही नाव देणार का? नाही. जर ही वने विषुववृत्तीय वनांची गुणधर्मे दर्शवत असतील, सेम तशीच वने या ठिकाणी आढळत असतील, तर त्यांना नाव काय देतो आपण? उष्णकटिबंधीय वर्षा वने किंवा सदाहरित वने असं नाव दिलेलं आहे. लक्षात आलं या ठिकाणी की या वनांना उष्णकटिबंधीय सदाहरित वने असं का म्हणलेलं आहे? तर अशा प्रकारची उष्णकटिबंधीय सदाहरित वने जी आहेत भारतामध्ये, बघा मान्सूनी वाऱ्यांपासून सर्वाधिक पर्जन्य भारतातलं काय, भारतातलं काय दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक पर्जन्य कुठं होतं? पश्चिम घाटावरती होतं. तर आंबोली घाट असेल, कर्नाटकमधलं आगुंबे ठिकाण असेल, त्याच्यानंतर काय मलबारचा किनार असेल, या प्रदेशामध्ये काय खूप पर्जन्य होतं. काय 250 सेंटीमीटर वार्षिक पर्ज काय वार्षिक 250 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा काय जास्त पर्जन्य या भागांमध्ये होतं. तर निश्चितपणे या ठिकाणची जंगले कशी असणार आहेत? अति उंच असणार आहेत, दाटी वाटीने वाढलेली असणार आहेत, त्या ठिकाणी काय वेगवेगळ्या प्रकारच्या काय वृक्षांच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतील. तर आणि वर्षभर सदाहरित असल्याकारणानं या वनांना काय म्हणलेलं आहे? सदाहरित वने असं म्हणलेलं आहे. तर त्याच प्रकारचे कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती पर्जन्य कुठून कुठून होतं? एक पूर्वीय आवर्तांपासून पर्जन्य होतं, त्याच्यानंतर जे ईशान्य मान्सून वारे आहेत त्या ईशान्य मान्सूनी वाऱ्यांपासून फक्त कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती पर्जन्य होतं. तर या ठिकाणी सुद्धा काय ही सदाहरित जंगले काय वाढलेली आहेत. मात्र या ठिकाणी पश्चिम घाटाच्या तुलनेत सदाहरी जंगले सदाहरित प्रकारची काय वर्षावने जे आहेत त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. कारण या ठिकाणी खूप साऱ्या जमिनीचा उपयोग कशासाठी काय आधुनिक शेतीसाठी करण्यात आलेला आहे, शेतीचा विकास खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. कारण पूर्वेकडील किनारा हा कसा आहे, अगदी सपाट आणि समतल कमी उताराचा किनारा आहे, म्हणून शेतीचा विकास झालेला आहे, सदाहरित वृक्षांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आढळेल. त्याच्यानंतर काय
पूर्वेकडील आवर्तांपासून बंगालच्या उपसागरातील जे आवर्ते आहेत त्या आवर्तांपासून पर्जन्य पडतं. त्याच्यानंतर जे मान्सूनी वारे आहेत अरबी समुद्रावरून येणारी शाखा त्याच्यापासून पर्जन्य पडेल. त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा जी हुगळी मार्गे अशा पद्धतीने काय उत्तर भारतीय मैदानामध्ये प्रवेश करते तिथून सुद्धा तर पर्जन्य प्राप्त होतं. आणि त्याच्यानंतर काय विशाल काय मोठ्या काय नद्या या ठिकाणी आहेत. त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आहे पश्चिम बंगालशी काय जोडलेला. तर या ठिकाणी सुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्य पडतं म्हणून सदाहरित वृक्षांचं या ठिकाणी विकास झालेला आहे. आणि हा तर प्रदेश आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी नागालँड मिझोराम त्रिपुरा हे जे राज्य आहेत मेघालय आहे आसाम आहे. तर अरुणाचल प्रदेश राज्य जर सोडला हां तर अरुणाचल प्रदेश राज्यांमध्ये काय तर मध्य हिमालय बृहत हिमालय आणि शिवालिकच्या काय रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी येऊन त्यांचा शेवट होतो. मात्र अरुणाचल प्रदेशच्या दक्षिणेला असलेले हे जे राज्य आहेत या ठिकाणी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या शाखांमार्फत जगामध्ये होणारं सर्वाधिक वार्षिक पर्जन्य 1083 आपण बघितलेलं होतं तर ते याच ठिकाणी पडतं. तर ह्याची अवस्थिती एवढ्या म्हणजे काय गुंफित प्रकारची आहे. तर त्या ठिकाणी एकदा वारे प्रवेश केल्याच्या नंतर ते पूर्णपणे पर्जन्य पाडल्याशिवाय काय बाहेर पडत नाहीत. तर म्हणून या ठिकाणी काय सर्वाधिक पर्जन्य होत असेल जगातलं तर त्या ठिकाणी काटेरी झुडपे आढळतील का नाही. निश्चितच कोणती वने आढळतील सदाहरित प्रकारची वने आढळतील. त्याच्यानंतर हा जो म्हणजे व्यक्तींचा ज्या ठिकाणी हस्तक्षेप कमी आहे असे काय भारताच्या काय हद्दीतील अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह जे आहेत अराकान योमा पर्वताचाच काय जलमग्न डोंगररांगाचा काय विस्तार आपण बंगालच्या उपसागरामध्ये बघतो. तर या अंदमान आणि निकोबार बेटांवरती द्वीपसमूहांवरती सुद्धा काय सदाहरित प्रकारचं काय वने आपल्याला बघायला भेटतात. आणि अबाउट 75% जो प्रदेश आहे तो वनांनी आच्छादलेला आहे आणि भारतातील काय सर्वाधिक वनांनी आच्छादलेला प्रदेश आपल्याला म्हणता येईल. दुसरा प्रकार बघू उष्णकटिबंधीय मौसमी पानझडी वने. बघा भारताच्या मध्यातून काय केलेलं आहे कर्कवृत्त केलेलं आहे आणि भारताचा बहुतांश भाग जो आहे तो उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या मध्ये आहे. या ठिकाणी भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं तर भारताची स्थिती अशी आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं तर बहुतांश भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो आणि या ठिकाणी हिमालयसुद्धा आहे म्हणून जो समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे जलवायू आहे ते भारतामध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून भारत एक उष्ण प्रदेश म्हणून काय त्याची ओळख आहे. म्हणून संपूर्ण भारतातील हवामान कोणत्या प्रकारचं आहे उष्णकटिबंधीय स्वरूपाचं आहे. म्हणून या ठिकाणी बघा दिल्लीपासून ते म्हणजे दिल्ली असेल यूपी असेल यूपीपासून ते तमिळनाडूपर्यंत कन्याकुमारीपर्यंत केप ऑफ केमोरीनपर्यंत आणि इकडं मध्य प्रदेशपासून ते झारखंड राज्यापर्यंत पश्चिम बंगाल नाही झारखंड राज्यापर्यंत हा संपूर्ण जो प्रदेश आपल्याला काय दिसतो हा मधला जर भाग सोडला शुष्क प्रदेश सोडला तर हा संपूर्ण भाग जो आहे तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं पर्जन्य पडतं. या ठिकाणी पश्चिम घाट झाल्याच्या नंतर इथं थोडं पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. पूर्व किनाऱ्याच्या लगत असलेला हा प्रदेश या ठिकाणी पर्जन्य कमी होतं. त्याच्यानंतर हा जो तराईचा प्रदेश आहे हिमालयाच्या दक्षिणेला असलेला या ठिकाणी काय सदाहरित वृक्ष आढळतात. एकदम अगदी चिंचोळा प्रदेश आहे तो खूप म्हणजे काय अरुंद असा पट्टा नाही खूप बारीक चिंचोळा प्रदेश आहे ज्या ठिकाणी काय सदाहरित वने आढळतात. मात्र बहुतांश या ठिकाणी कोणत्या प्रकारची उष्णकटिबंधीय मौसमी प्रकारची म्हणजे पावसाळ्यामध्ये पर्जन्य पडतं तेव्हा हिरवीगार दिसायला लागतात ही जंगले हां. आणि जास्त खूप अधिक उंची नसते या ठिकाणी काही एकमेकांमध्ये एवढी स्पर्धा लागलेली नसते पाण्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे वृक्ष आहेत तर ते पानझडी प्रकारचे वृक्ष असतात. आणि ज्या ठिकाणी बघा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या सदाहरित वृक्ष आणि काय मौसमी वने जे आहेत किंवा पानझडी वने जे आहेत बघा या ठिकाणी होतं काय हे जे मौसमी प्रकारचे वने आहेत एकतर काय पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच काय ही जंगले हिरवीगार दिसतात आणि नंतर थोडीशी विरळ बनत जातात ही जंगले काय म्हणजे यांना काय मौसमी प्रकारची किंवा मान्सूनी प्रकारची वने आपल्याला म्हणता येईल. पानझडी काबर म्हणलेलं आहे बघा शीत ऋतू जेव्हा असतो भारतामध्ये भारतामध्ये हिवाळा संपल्याच्या नंतर नुकतंच लगेचच कशाला सुरुवात होते उन्हाळ्याला सुरुवात होत असते. आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याच्या नंतर म्हणजे शीत ऋतू संपल्याच्या नंतर हवेतील आर्द्रता जी आहे सापेक्ष आर्द्रता काय होते कमी होते. आता कमी झाल्यामुळे हवा काय करावं लागते काय करते की वनस्पती आणि प्राणी जे असतील त्या वनस्पती आणि प्राण्यांकडून काय हे जे ह्युमिडिटी आहे जे मॉइश्चर आहे ते खेचून घेण्याचा प्रयत्न करते हवा. त्याच्यामुळेच तर कपडे लवकर वाळतात उन्हाळ्याला जेव्हा सुरुवात होते कपडे लवकर वाळायला सुरुवात होतात किंवा आपण
हिवाळ्यामध्ये काय करतो आपण, आपल्याला मॉइश्चर लागतं, मॉइश्चरायझर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बॉडी लोशन असेल किंवा आपण लिप बाम काय वापरतो, जेव्हा अंगातील जी म्हणजे मॉइश्चर आहे ते खेचून घेण्याचा प्रयत्न, पाणी खेचून घेण्याचा प्रयत्न जेव्हा काय हवेमार्फत केला जातो, तेव्हा आपले ओठ असतील किंवा काय त्वचा असेल ती कोरडी पडायला लागते. मग आपण त्याला काय करतो, एक्स्ट्रा आर्टिफिशियल मॉइश्चरायझर काय अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आपण करू शकतो. आता झाडांची काळजी घेण्यासाठी आपण झाडाला लिप बाम थोडीच देणार आहोत. हां, झाडांना आपण मॉइश्चरायझर लावणार आहोत का? नाही. मग झाडं काय करतील, शीत ऋतू संपता संपता आणि उन्हाळ्याला ज्यावेळेस काय सुरुवात होते, तर अशा संक्रमणाच्या काळामध्ये ही जी झाडे आहेत, आपले जे काय पर्ण आहेत, आपली पाने जी आहेत, ती काय करतात, सोडून देतात, म्हणजे पाने गाळली जातात त्या ठिकाणी. कारण पाने जर झाडावर असतील तर त्या झाडांच्या पानांमार्फत काय बाष्पोत्सर्जनाची क्रिया जी आहे ती अधिक असते. बघा, बाष्पोत्सर्जन म्हणजे काय असतं, इव्हॅपोरेशन कशाला म्हणतो, ॲट रूम टेम्परेचर, कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेतील काय पाण्याचं रूपांतर काय वायूमध्ये होणं, याला काय म्हणतो. बघा, हा उत्कलनांक बिंदू नसतो, हा 100 डिग्री सेल्सिअस झाल्याच्या नंतर पाण्याचं तापमान वायूमध्ये काय गॅसेस फॉर्ममध्ये होणं, ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पण इव्हॅपोरेशन ही वेगळी प्रक्रिया आहे. कक्ष तापमानालाच जे काय जलीय पृष्ठभाग आहे, तर त्याच्या पृष्ठभागावरील, फक्त पृष्ठभागावरीलच पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वायूमध्ये होतं. जर पृष्ठभाग कमी असेल तर बाष्पोत्सर्जन जे आहे, इव्हॅपोरेशनची क्रिया कशी घडते, सावकाश घडते. म्हणजे काय, कपामध्ये ओतलेला चहा लवकर का थंड होत नाही, बशीमध्ये ओतलेला चहा लवकर का थंड होतो, ही शास्त्रीय कारणे लिहात काय, पाठ्यपुस्तके वाचा एम पी एस सी करण्याच्या अगोदर, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. या गोष्टी, हे कन्सेप्ट तिथं क्लिअर होतात. या ठिकाणी आपण म्हणतो कप आणि चहाचं उदाहरण दिलंय आणि याचा आणि एम पी एस सीचा संबंध काय, तर या गोष्टी कौण आहेत आपण नाही ठरवू शकत जोपर्यंत आपल्याला काय कम्प्लीट नॉलेज नाही की कशाचं महत्त्व कमी आहे आणि कशाचं महत्त्व जास्त आहे. तर जर समजा पृष्ठभाग कमी असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया कशी होईल, धीमी होईल, कमी होईल, सावकाश होईल. म्हणून आता ज्या ठिकाणी ऑलरेडी काय पर्जन्य कमी पडतं, ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी आहे, म्हणजे झाडांनाच काय पाणी जमिनीतून काय खोलवरून काय करावं लागतं, शोषून घ्यावं लागतं, पाण्याची मारामार आहे. मग अशा प्रदेशामध्ये जर उन्हाळ्याला सुरुवात होत असताना जर सर्व पर्ण झाडावरच असतील तर इव्हॅपोरेशन होऊन जास्तीत जास्त पाणी काय झाडातून निघून जाईल. तर मग बघा, निसर्गाचं स्वतःचं एक नियम आहे. जी परिस्थिती उपलब्ध आहे, जी सिच्युएशन आहे, जी कंडिशन आहे, जे वातावरण आहे, त्या वातावरणानुसार काय स्वतःमध्ये काय बदल करून काय घडवणे, ज्याला ॲडॅप्टेशन असं म्हणतो आपण, तर ती प्रक्रिया म्हणजे तो खूप सुंदर नियम आहे प्रकृतीचा, ॲडजस्टमेंट करून घेणे. जो समायोजन करून घेऊ शकत नाही, जो परिस्थितीशी काय जुळवून घेऊ शकत नाही, परिस्थितीशी काय स्वतःमध्ये अनुरूप बदल घडवत नाही, प्रत्येकाच्या बाबतीत लागू होईल, निसर्गाच्याच नाही, निसर्ग तर काय जगणारच आहे, आपल्या माझ्या आणि तुमच्या बाबतीत काय हा नियम काय जास्त काळजीपूर्वक आणि काय सिरियसली घेण्याचा आहे. आपण जर स्वतःमध्ये पर्याप्त बदल करत नसाल, बदलत्या स्वरूपानुसार परीक्षेच्या जर अभ्यासाची पद्धत जर बदलत नसाल, तीच पारंपरिक पद्धत वापरत असाल, तर गोष्टी तुमच्यासाठी काय जास्त अवघड बनू शकतात. तर हा नियम निसर्गाला काय शिकवण्याची गरज नाही, निसर्ग आपल्या आपण काय करत असतो, बदल करत असतो. तर झाडे पाने गाळतात आणि बाष्पोत्सर्जन जे आहे ते कमी होतं आणि पाण्याची बचत होते, ज्या जास्त अधिक काळासाठी जिवंत राहू शकतात, पाणी राखून ठेवू शकतात. तर हे आहे उष्णकटिबंधीय मौसमी वने, पानझडी वने, काटेरी व झुडपी वने जी आहेत. बघा, ज्या भागामध्ये 70 ते 80 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा, वार्षिक 70 ते 80 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी पर्जन्य पडतं, अशा शुष्क प्रदेशांमध्ये या प्रकारची काय काटेरी व झुडपी वने आढळतात. याच्यामध्ये काय सगळ्यात प्रमुख उदाहरण जर तुम्ही काय कधी वाचलं असेल, सांगण्याची आवश्यकता नाही, निवडुंग असेल, कोरफड असेल, ही जी काटेरी वने असतात, हेच यांचंच उदाहरण या ठिकाणी काय सांगावं लागेल. बघा, हा जो राजस्थानचा, पंजाबचा थोडा भाग दाखवलेला आहे, गुजरातचा हा शुष्क प्रदेश आपण दाखवलेला आहे. या ठिकाणी गीर आणि मांडव आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त काय संपूर्ण गुजरातमध्ये काय शुष्क परिस्थितीच पाहायला मिळते. नैऋत्य मान्सूनी वाऱ्यांपासून यांना काय अधिक पर्जन्य प्राप्त होत नाही. अरवलीच्या आसपासचा एरिया कसा आहे आपल्याला माहिती आहे, तर इथं त्याच्यावरती परत चर्चा काय करणं गरजेचं नाही. तर आपल्याला काय सांगता येईल, त्याच्यानंतर हा मध्यभागी असलेला या ठिकाणी काय महाराष्ट्रातील काय विदर्भाकडील थोडासा प्रदेश असेल, त्याच्यानंतर काय हा कर्नाटकचा पश्चिमेकडील, आंध्र प्रदेशचा पठारावरील थोडा, तेलंगणाच्या पठारावरील थोडासा प्रदेश यांचा समावेश या ठिकाणी होतो. ज्या ठिकाणी काय एक प्रकारे काय शुष्क परिस्थिती निर्माण झाली, ज्या ठिकाणी पर्जन्य कमी पडतं, तर अशा भागांमध्ये
या ठिकाणी काटेरी वने असतील, काटेरी झुडपे असतील, तर ही या ठिकाणी काय वाढलेली असतात. पाठी याच्या पाठीमागे कारण काय, जो शुष्क प्रदेश असेल त्या ठिकाणी काय कमीत कमी पर्जन्य होत असतं, जमिनीमध्ये जास्त काय पाण्याचं प्रमाण असत नाही, मग त्या ठिकाणी वाढणारी वनस्पती जी आहे तर त्यांनी काय परिस्थितीनुसार काय अनादिकालापासून ज्या पद्धतीने वातावरणामध्ये हे बदल झालेले आहेत, अगोदर सुद्धा परिस्थिती अशीच होती असं नाही. या ठिकाणी तर 33 समुद्र होता ना, ज्या ठिकाणी काय राजस्थान आहे, तर 33 समुद्र त्या ठिकाणी हटला कसा, हिमालयाची निर्मिती कशी झाली, भारतीय द्वीपकल्पाची निर्मिती कशी झाली, किनारी प्रदेश कसे विकसित झाले, याच्याबद्दल तर आपण पूर्णपणे अभ्यास केलोय. आणि या गोष्टी माहिती असेल तर आता समजण्यासाठी अवघड जात नाही, आता गोष्टी चुटकीसरशी काय सॉल्व्ह होतात, लगेचच काय समजायला लागतात जर तो अभ्यास झालेला असेल. कुणी विद्यार्थी जर डायरेक्टली हा व्हिडिओ बघत असेल तर त्याच्यासाठी काय हा थोडंसं काय हार्ड पार्ट असेल हा समजण्यासाठी. मात्र ज्यांनी संपूर्ण सिरीज फॉलो केलेली आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आता माझ्या अगोदर तुम्हाला काय कारण माहिती असतील की या ठिकाणी बघा तर हिमालयीन वने जी आहेत तर याच राज्यांमध्ये मी काबर दाखवलेली आहेत. रिझन आहे तुमच्याजवळ, इफ यू नो द रिझन तुमचा अभ्यास व्यवस्थित ट्रॅकवरती चालू आहे. बघा आता तर पाण्याचं प्रमाण जर जमिनीमध्ये कमी असेल तर या वनस्पतींनी काय केलेलं आहे, अगोदर त्यांना सुद्धा काय खोड होतं, पान होतं, फूल होतं, फळ होतं, या सर्व गोष्टी होत्या. मात्र हा प्रदेश शुष्क बनत गेला आणि पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणचं कमी बनत गेलं, वातावरणातील आर्द्रता कमी होत गेली. आता वातावरणातील हवा नेहमी काय मॉइश्चर खेचून घेण्याचा प्रयत्न करेल. इव्हॅपोरेशनची प्रक्रिया जेवढं तापमान अधिक असतं तेवढं बाष्पोत्सर्जनाची क्रिया काय अधिक वेगाने घडते, यासुद्धा गोष्टी माहिती आहेत. हां, तर इव्हॅपोरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं आपल्याला म्हणता येईल. टेम्परेचर वाढवलं इव्हॅपोरेशन वाढेल या ठिकाणी. तर अँड इव्हॅपोरेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, आपल्याला सरफेस एरिया असं म्हणता येईल. या गोष्टी काय ज्या वेळेस बेसिक आपण बघतो बेसिकमध्ये त्याच गोष्टी बघायच्या आहेत, ज्या इथं आपल्याला काय कन्सेप्ट समजण्यासाठी काय सोप्या बनतात. बघा प्रमाण कमी असेल मग या झाडांनी काय केलं की आपलं जे पान आहे तर ते पान एकतर जाड बनवलं, जाड म्हणलं कारण काय जर ते जाड असेल तर त्याची जाडी जर जास्त असेल तर त्यातील असलेल्या पाण्याचं उत्सर्जन जे आहे ते कसं होईल, बाष्पोत्सर्जन जे आहे तर ते काय कमी वेगाने होईल, जास्त वेगाने होणार नाही. हां, सदाहरित वृक्षांची पाने बघा एकदम पातळ असतात, मऊ असतात आणि काय पसर अशी असतात. हां, तर कितीही जर काय पाण्याचं बाष्पोत्सर्जन झालं तर रोज तर पाऊस पडणारच आहे ना. हां, वातावरण कितीही घेऊन जाऊ द्या मात्र काय पर्जन्य पडणार आहे, परत पाणी भेटणार आहे झाडांना, त्यांना काही अडचण नाही. मात्र ज्यांच्याजवळ उपलब्ध नाही त्यांची अडचण आहे. मग त्यांनी काय केलं, आपल्या पानांचं रूपांतर कशामध्ये केलं, काट्यांमध्ये केलं. हे जे काटे असतात वनस्पतींना, या काटेरी झुडपांना, काटेरी वनस्पती जे आहेत, काटेरी वेली जे आहेत, तर यांचे काटे म्हणजेच काय, त्यांची काय ते पानांचं उदाहरण आहे. काटे म्हणजे वेगळा असा घटक काही नाही, झाडावरती असलेले काटे हा कोणता घटक आहे, खालीलपैकी फळ, फूल, पान आणि मुळे असं जर विचारलं असेल तर तो कोणता आहे, पानांचंच रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, काट्यांमध्ये झालेलं आहे. आणि काटे बाष्पोत्सर्जन करू देत नाहीत आणि अशा पद्धतीने या वनस्पतींचा वाढ आणि विकास झालेला आहे. तर भारतातील हा जो राजस्थान, पंजाब आणि हरियाणाचा थोडासा भाग, हरियाणाचा नाही पंजाबचा भाग आहे राजस्थानचा आणि गुजरातचा भाग आहे त्याच्यानंतर काय भारतीय द्वीपकल्पातील हा जो शुष्क प्रदेश आहे याच्याबद्दल सगळे डिटेल्स देईन की कोणत्या राज्यामध्ये याचा विस्तार आहे, कोणत्या कोणत्या भागांमध्ये कोणत्या पठारांचा विस्तार होतो, उदाहरणादाखल कोणते कोणते वनस्पती आहेत, किती पर्जन्य पडतं. हां, तर या सर्व गोष्टी आपण त्या त्यावेळेस बघू आणि त्या प्रदेशांबद्दल काय वैशिष्ट्यसुद्धा बघू. त्या ठिकाणी महत्त्वाची काय आर्थिक उपयोगी झाडे कोणती आहेत यांचीसुद्धा आपण काय उदाहरणं बघणार आहोत. पुढचा घटक आहे पर्वतीय वने. पर्वतीय वने म्हणल्यानंतर भारतामध्ये पर्वतांचा विस्तार जम्मू काश्मीर राज्यापासून हिमाचल प्रदेश उत्तराखंड पर्यंत होतो, त्याच्यानंतर हा पर्वताचा गॅप आहे. या ठिकाणी हिमालयाचा गॅप आहे असं नाही, हिमालयाचे काय तीन श्रेणी आपण बघितलेल्या होत्या, ॲक्च्युअलमध्ये चार श्रेणी आहेत पण मुख्यतः हिमालयाचे तीन श्रेणींमध्ये विभाजन होतं, एक बृहत हिमालय, दुसरं मध्य हिमालय आणि तिसरं शिवालिक. आणि हिमालयाच्या पार असलेला जो हिमालय त्याला पार हिमालय असं म्हणतात किंवा ट्रान्स हिमालय असं म्हणतात, हा चौथा प्रकार आहे. तर याचा हा गॅप नाही, तर हा विस्तार जो आहे कुठे आहे, नेपाळमध्ये आहे, त्याच्यानंतर भारतातील सिक्कीम राज्य आहे आणि अरुणाचल प्रदेश. तर भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये हिमालयाचा विस्तार आहे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. तर या राज्यांमध्ये म्हणजे अतिउंच प्रदेश आहे, समुद्रसपाटीपासून यांची उंची जी आहे तर ती 1500 मीटरपासून ते काय 8850 मीटरपर्यंत यांची उंची आहे. तर या ठिकाणी जे वने आढळतात तर ती कोणत्या प्रकारची असतात, पर्वतीय वने असतात. आता पर्वतीय वने आणि बाकीची इतर वने यांच्यामध्ये फरक लक्षात घ्या.
तर या ठिकाणी बाकीची जी सर्व वने आहेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार या ठिकाणचा हवामान वातावरण काय होतं बदलतं या ठिकाणी तर जंगलांचे प्रकार सुद्धा बदलतात पाणी खूप आहे साधारणत वने पाणी कमी आहे पानझडी वने पाणी खूप कमी आहे काटेरी वने या ठिकाणी मात्र पर्वती वन जे आहेत तर त्या वनांमध्ये असलेले फरक झाडांच्या काय प्रकारांमध्ये असलेले फरक हे पाण्याच्या उपलब्धतेनुसार बदलत नाहीत त्या ठिकाणी तर कशानुसार उंचीनुसार समुद्र सपाटीपासून त्यांची उंची कशी आहे याच्यानुसार त्याच्यामध्ये काय बदल होत जातात कोणत्या पद्धतीने समजा या ठिकाणी अशा पद्धतीने हा समुद्र सपाटी आहे आणि समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण काय हिमालयावरती जाऊ तर हिमालयाची चढाई करत असताना हिमालयावरती आपण काय समुद्र सपाटीपासून वरी वरी जात असताना वातावरण कसं होत जातं थंड बनत जातं वातावरणामध्ये काय थंड काय थंडीचं प्रमाण वाढत असेल या ठिकाणी तर वातावरण अधिक थंड बनत असेल तर त्या ठिकाणी वाढणारे जे वृक्ष आहेत तर त्यांच्यामध्ये काय लवकर बदल होत जातात म्हणजे काही अंतर तुम्ही काय वरी गेलात तर तुम्हाला काय लगेचच त्या ठिकाणी काय जे हवामान आहे त्याच्यामध्ये काय निश्चित बदल दिसून येतात लगेचच अशा प्रकारचे बदल या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी यूपी पासून ते कन्याकुमारीपर्यंतचा विचार घालतो या ठिकाणी सर्व समान प्रकारचे वने आपल्याला दिसतात साधारित वने तर कुठं पश्चिम घाट आणि पूर्व घाटामध्ये आहेत या संपूर्ण प्रदेशामध्ये मात्र फक्त जम्मू काश्मीरचाच आपण विचार केला आपण जम्मू काश्मीरच्या काय दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत विचार केला तर या ठिकाणी आढळणारी वनस्पती आणि या ठिकाणी आढळणारी वनस्पती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बा कसं हिमालयाला सुरुवात होण्याच्या अगोदर जो हिमालयाच्या दक्षिणेकडील तराईचा प्रदेश आहे ज्या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून अरबी समुद्राच्या शाखेपासून सुद्धा पर्जन्य पडतं आणि बंगालच्या उपसागरावरून जी शाखा येते तर त्यामुळं सुद्धा तर शिवालिकच्या पायथ्याशी पर्जन्य पडतं मग तराईच्या प्रदेशामध्ये जो चिंचोळा प्रदेश आहे खूप कमी प्रदेशामध्ये पर्जन्य पडेल बरं हे तर शिवालिकच्या वरी पडणार नाही शिवालिकच्या पायथ्याला हा पर्जन्य पडेल तर त्या ठिकाणी सदाहरित प्रकारचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण हिमालयावरती लगेचच पोहोचलो समजा या ठिकाणी 35 डिग्री टेम्परेचर आहे या ठिकाणी 25 डिग्री आहे या ठिकाणी 15 डिग्री टेम्परेचर आहे या ठिकाणी बिलो दॅन 0 डिग्री काय टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे मग या प्रत्येक ठिकाणी काय वृक्षांची काय वेगळे आढळतील बघा या ठिकाणी सदाहरित वृक्ष झाल्याच्यानंतर लगेचच काय शिवालिकचा जो उतार आहे त्या ठिकाणी पानझडी वृक्षसुद्धा आपल्याला आढळतात तो एक संक्रमण पट्टा आहे या ठिकाणी पानझडी वृक्षसुद्धा आढळतात मग आपण या ठिकाणी जसं आपण वरी जाऊ तसं तसं पर्जन्याचं प्रमाण कसं होतं कमी होतं पर्जन्याचं प्रमाण कमी होतं वातावरणातील काय सापेक्ष आर्द्रता जी आहे ती आर्द्रता वाढलेली असते ह्युमिडिटी वाढलेली असते तापमान कमी झालेलं असतं याच्यामुळं या ठिकाणी समशीतोष्ण प्रकारची काय वने आढळतात उदाहरणं आपल्याला बघायची आहेत या ठिकाणी समशीतोष्ण प्रकारची काय वने आपल्याला पाहायला मिळतात आणखीन थोडीशी उंची आपण जर गाठलो समजा काय 3000 मीटरपर्यंतची वगैरे उंची जर गाठलो तर त्या ठिकाणी काय बर्फवृष्टी होते आणि त्यापासून संरक्षण होण्यासाठी आंब्यासारखं झाड काय जर समजा वडासारखं झाड त्या ठिकाणी राहिलं असतं तर बर्फ त्याच्या डोक्यावरती साचून ते झाड कधीच काय नामशेष झालं असतं या ठिकाणी येतं लक्षात तर सूचीपर्णी एक वृक्षांचा प्रकार आहे हा ज्याची पाने सुईसारखी टोकदार असतात आणि काय उतरत्या छपरासारखं ज्यांची रचना केलेली असते ही जी झाडे असतात 25 डिसेंबर ख्रिसमस डेला वगैरे तुम्ही काय अशी आर्टिफिशियल झाडे बघितली असतील मॉल्समध्ये वगैरे किंवा मूवीजमध्ये काय सगळ्यात चांगला सोर्स आहे अनुभव घेण्याचा तर त्या ठिकाणी बघितलं असेल तर ही सूचीपर्णी वने जी आहेत तर अशा पद्धतीने काय आणखीन वरी गेल्याच्यानंतर ज्याच्यावरती काय बर्फ काय थांबणार नाही ज्या झाडांवरती अशा प्रकारची वने या ठिकाणी काय बघायला मिळतात या सगळ्यांचा समावेश पर्वतीय वनांमध्ये होणार आहे आणखीन वरी गेल्याच्यानंतर ज्या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे जसं जसं वातावरणामध्ये जातो ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं की जास्त होतं निश्चितपणे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं तापमान कमी होतो त्या ठिकाणी त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी होतं पाणी बर्फाच्या स्वरूपात उपलब्ध असतं मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारी ठराविक वनस्पतीच त्या ठिकाणी जिवंत राहू शकते मग या ठिकाणी कोणती टुंड्रा प्रकारची वने जी आहेत ही सुद्धा पर्वतीय वने आहेत तर ती टुंड्रा प्रकारची वने आढळतात आता हे नाव कुठून दिलं हे वनस्पती जी आहेत पृथ्वीवरील जो टुंड्रा प्रदेश आहे ध्रुवीय काय भागामध्ये टुंड्रा प्रकारची जी वने आढळतात त्या प्रकारची वने इथं आपल्याला बघायला भेटतात हिमालयावरती म्हणून त्याला काय म्हणलेलं आपण काय टुंड्रा प्रकारचं बघा प्रकार कसे पाडलेले याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्या समजा एखादा विषुववृत्तीय प्रदेश आहे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये खूप असा प्रचंड मोठा काय उंच असा पर्वत आहे
आणि हिमरेखाच्या वरी सुद्धा काय तो त्याची उंची आहे. तर त्या पर्वताच्या वरी या ठिकाणी काय बर्फ निश्चितपणे पडेल. जर तिथे टेंपरेचर बिलो देन 0 डिग्री सेल्सियस असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी काय होतं बर्फ पडतं, ग्लेशियरची सुद्धा निर्मिती होते. आता संपूर्ण त्या तो जो देश आहे त्या देश तो देश कोणत्या प्रकारच्या हवामानात मोडतो, उष्णकटिबंधीय प्रकारच्या काय हवामानामध्ये मोडतो. त्या ठिकाणी काय सदाहरित वने आढळतात. मात्र त्या देशाच्या मध्यभागी असलेला जो उंच पर्वत आहे त्या उंच पर्वताच्या टोकावरती टुंड्रा वने आढळतील. त्या पर्वताच्या उतारावरती या ठिकाणी कोणती सूचीपर्ण वने आढळतील येते लक्षात. तर अशा पद्धतीने काय या वातावरणामध्ये काय पर्वतीय प्रदेश काय संक्रमण करून काय बदल घडून आणलेले आहेत आणि त्या ॲडॅप्टेशननुसार काय वनांचे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. तर साऊथ आफ्रिका माहिती आफ्रिका खंड माहिती असेल. आफ्रिका खंडामध्ये काय केनिया देश बघायचा. केनियाची स्थिती जी आहे ती विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असणारा जो देश आहे त्याचं वातावरण त्याचं जलवायू क्षेत्र कसं असेल उष्णकटिबंधीय प्रकारचं असेल. सदाहरित प्रकारचे वनस्पती असतील, वर्षभर त्या ठिकाणी पर्जन्य पडत असेल, दाटीवाटीने वाढणारी जंगले असतील त्या ठिकाणी. मात्र केनियामध्ये असणारा माउंट केनिया जो आहे काय केनिया देशामधला त्याची उंची ही काय खूप अधिक असल्याच्या कारणानं त्या पर्वतावरती बर्फसुद्धा पडतं, हिमवृष्टीसुद्धा होते आणि ग्लेशियरची निर्मितीसुद्धा झालेली आहे. जसं की हिमालयावरती परिस्थिती तशीच परिस्थिती. आता दोन प्रकारचे म्हणजेच काय जसं जसं आपण वातावरणामध्ये उंच जाऊ तसतसा हवामानामध्ये पर्याप्त बदल होत असतात. हे झाले पर्वतीय वनांच्या संदर्भात. आपल्याला डिटेलमध्ये सर्व गोष्टी बघायच्या आहेत. सध्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत या गोष्टीकडे लक्ष द्या. तर नेक्स्ट जो आहे तो या ठिकाणी हां पर्वतीय वनांमध्ये. आता पर्वत भारतामध्ये काय याच भागांमध्ये उत्तरी भागांमध्येच आहेत असं नाही. कर्नाटकचा दक्षिणेकडील जो भाग आहे ज्या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात म्हणजे तमिळनाडू केरळा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चारही राज्यांचं ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एक प्रकारची गाठ तयार झालेली आहे ज्याला की आपण काय म्हणतो निलगिरी माउंटन्स म्हणतो. आणि या निलगिरी पर्वतावरती निलगिरी पर्वतावरती अति उंच पर्वत आहेत. निलगिरी पर्वत झाला, त्याच्यानंतर कार्डमम टेकड्या झाला, अन्नामलाई डोंगर झाल्या. तर या डोंगरांवरती उंच प्रदेशांमध्ये जंगले वाढतात. तर ती पश्चिम घाटामध्ये वाढणाऱ्या काय जंगलांप्रमाणे त्यांचं वैशिष्ट्य असत नाही. ती वने कोणती आहेत पर्वतीय वने आहेत. त्या ठिकाणी आढळणाऱ्या वृक्षांचे प्रकार वेगळे आहेत तर त्यांचा आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागेल. तर पर्वतीय वनांमध्ये जम्मू काश्मीर हिमालयातील वने हिमालयातील वनांचा आणि या ठिकाणी निलगिरी पर्वतावरील वनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो आपण काय पुढं बघू. त्याच्यानंतर समुद्रकाठची वने या ठिकाणी दिली आहेत. समुद्रकाठची वने मला या ठिकाणी बघा. तर समुद्रकाठची वने जी आहेत तर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती काय समुद्राच्या किनाऱ्यावरती वाढणारी जी वने आहेत जी काय खाऱ्या पाण्यावरती काय जगू शकतात ज्याला खारफुटी असं म्हणतो ज्याला काय मॅनग्रूव्ज असं म्हणतो. तर ती वने या दोनही भारताला काय प्राप्त असलेल्या पूर्व किनाऱ्यावरती आणि पश्चिम किनाऱ्यावरती सुद्धा काय वाढलेली आहेत. पश्चिम किनाऱ्यावरती काय सर्वात उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते गुजरात आहे. पूर्व किनाऱ्यावरती अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे नदीच्या प्रजावास चालू होतं. हा जो काय बांगलादेश आहे तर या ठिकाणी काय सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे आणि त्रिभुज प्रदेशामध्ये काय फक्त याच मॅनग्रूव्हचं किंवा खारफुटी वनांचं काय जंगले वाढलेली असतात. त्याचा विस्तार हुगळी नदीपर्यंत झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये. त्याच्यानंतर हे सर्व नद्यांनी तयार केलेले जे काय त्रिभुज प्रदेश आहेत ब्राह्मणी नदीनं केलेला असेल किंवा हुगळी नदीनं तयार केलेला असेल कृष्णा गोदावरी कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांमध्ये या समुद्रकाठच्या वनांचा समावेश होतो या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे सर्व डिटेल्स आहेत या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल. तर अशा पद्धतीने एक एक मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे पुढच्या पिरियडमध्ये. त्याच्यावरचे नोट्स जे आहेत ते लिहून काढायचं आहे आणि पुढच्या पिरियडमध्ये भारतीय प्राकृतिक वनस्पती जी आहे तर त्या संदर्भात काय संकल्पनात्मक सर्व गोष्टी आणि काय फॅक्ट जे आहेत महत्त्वपूर्ण असलेले जिथं प्रश्न तयार होण्याची शक्यता जास्त असते प्राकृतिक भारताच्या भूगोलापेक्षा सुद्धा काय प्राकृतिक वनस्पतींवरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या जरी कमी असली तरी मात्र काय प्रश्न येणार हे सुद्धा काय तेवढंच निश्चित असतं. म्हणून काय याचा विशेष अभ्यास करणं आवश्यक आहे. तर सगळ्यांनी काय या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करायचा, या ठिकाणी सर्वांनी विश्रांती घ्यायची आणि पुन्हा एकदा काय प्रतीक्षा करायची. अशाच काय दर्जेदार व्हिडिओमध्ये काय पुढच्या काय दर्जेदार कंटेंटसोबत काय पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत काय सगळ्यांचे काय धन्यवाद. थँक्यू.